नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा या चित्रपटाचं बाई पण भारी देवा हे नाव नव्हतं, वेगळंच नाव ठरवलं गेलं होतं. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. बाई पण भारी देवा हा मराठी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरताना दिसत आहे. या चित्रपटाला महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 26 कोटीहून अधिकचा गल्ला केलेला आहे. त्याबरोबर अनेक रेकॉर्ड ब्रेकही केलेले आहे या चित्रपटाने. चित्रपटाच्या कथेबरोबर त्यातील संवादही चांगलेच गाजताना दिसत आहे. दुसरीकडे या चित्रपटाच्या नावाची सगळीकडे चर्चा पण होत आहे, पण सुरुवातीला या चित्रपटाचे नाव ठरवण्यात आलं होतं ते काय होतं ते जाणून घेणार आहोत या व्हिडिओत. बाईपणाची गोष्ट सांगणारा बाई पण भारी देवा हा सिनेमा सध्या धुमाकूल घालतोय. लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांचा या सिनेमानं प्रेक्षकांना वेड लावलंय. सण असल्यासारखा हा सिनेमा साजरा केला जातोय. महिला वर्ग नटून थटून आपल्या मैत्रिणीसोबत बहिणीसोबत सिनेमा पाहायला जातायत. सिनेमा पाहिलेला स्टेटस ही ठेवला जातोय. सिनेमातल्या गाण्यावर रील व्हायरल केली जात आहे. मंगला गौरी गाणं सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे, हेच या चित्रपटाचं यश आहे. आणि या सिनेमाबद्दल अनेक रंजक गोष्टी ही सध्या ऐकायला येत आहे. त्यापैकी एक म्हणजे सुरुवातीला सिनेमाचं नाव बाई पण भारी देवा हे नव्हतं. खरं तर सिनेमा मंगला गौरी स्पर्धेभोवती फिरतोय, त्यामुळे सिनेमाचं नाव याआधी मंगला गौरी असे होतं. तसं एका मुलाखतीत ही केदार शिंदे यांनी सिनेमाच्या नावाचा किस्सा सांगितलाय. चित्रपटाचं टायटल सॉन्ग मध्ये बाई पण भारी देवा ही कॅपलाईन होती. गाण्याचं शूटिंग होईपर्यंत सिनेमाचं नाव हे मंगला गौरीच होतं. नंतर सहनिर्माते अजित भोरे यांनी सिनेमाचं नाव बदलून बाई पण भारी देवा असं करण्यासाठी केदार शिंदे यांना सुचवलं. असा हा किस्सा आहे. अभिनेत्री रोहिणी हातांगडे, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, दीपा परब, शिल्पा नवलकर या 6 जणींनी अवघ्या महिला वर्गाचा विश्व मोठ्या पडद्यावर दाखवला असल्याचं महिला प्रेक्षक सांगताना दिसत आहे. त्यामुळे चित्रपटाला गर्दी होते. याचा फायदा सिनेमाला बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्ये होताना दिसत आहे. सिनेमा अनेक रेकॉर्ड ब्रेक ही कमाई करत आहे. केदार शिंदे यांनी एक पोस्ट शेअर करत 10 दिवसाची कमाईचे अपडेट ही त्यांनी दिलेले आहे. आणि या चित्रपटाने 26 कोटीहून अधिकची कमाई केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.